श्रोते हो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चांगदेव काळे यांचे विचार. आजचा विषय आहे माझा महाराष्ट्र. 1 मे 1960 हा आपला महाराष्ट्र दिन. आज आहे 1 मे 2024, म्हणजेच आज आपण आपल्या महाराष्ट्र दिनाचा 64वा वर्धापन दिन साजरा करत आहोत मोठ्या अभिमानाने. आपल्या राज्याचं नाव पहा महाराष्ट्र, ज्याच्या नावातच त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारा शब्द आणि अर्थ यांचा सुंदर संगम आहे. बरं, हा काही त्याच्या स्थापनेनंतर लावलेला टिळा नाही. या नावाबाबतचे पुरावे इसवीसनपूर्व 4थ्या 3र्या शतकापर्यंत रुजलेले आहेत असं खुद्द ताम्रपट, शिलालेख, श्लोकांच्या आधारे आपण म्हणू शकतो. राज्ञे हा आरिक्षिकेन सैनापती सत्यनागेन महाराष्ट्र प्रमुखेन महाराष्ट्रेत हा पुरावा 4थ्या शतकातला आहे. आता बोला, आमची मराठी भाषा, आमची मायबोली, आमची राजभाषा देखील अभिजात आहे. तिलाही तिचा स्वतःचा इतिहास आहे. तिला एकनाथाच्या भागवती पैठणीचा भरजरीपणा आहे. तुकयाच्या गाथेचा मुकुटाने तिचे मस्तक राजमंडित आहे आणि ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरी मळवटाने ते अलंकृत झालेले आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या तळपत्या तेजाने हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेने मंतरलेली आहे. रामदेव, तुकाराम, मुक्ताबाई, एकनाथ, ज्ञानेश्वरासारख्या संतांच्या पवित्र मंगलमय अमृतवाणीने पावन झालेले आहे. टिळक, आगरकर, सावरकर, सानेगुरुजी, कर्वे, फडके यांच्यासारख्या अनेक देशभक्तांच्या, शाहू, फुले, आंबेडकर, कर्वे या समाजसुधारकांच्या अद्वितीय त्यागाने उजळून निघालेली आहे. या थोर अलौकिक सुपुत्रांची जननी म्हणजे ही महाराष्ट्रभूमी आहे. त्याच भूमीचे आपणही सुपुत्र आहोत यासारखं भाग्य ते काय. नकारात्मक भूमिका घेतलेल्या निर्बंधांची अभेद्य भिंत तिच्या मुळापासून उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेल्या अणूचा शोध लावणारे डॉक्टर अनिल काकोडकर, अवकाशाला गवसणी घालणारे डॉक्टर जयंत नारळीकर, आपले पेटंटची अस्मिता मिळवून देणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जादूमय स्वराने जगाला भुरळ घालणाऱ्या लता मंगेशकर, क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर, जगविख्यात चित्रकार के के मूस, शिल्पकार राम सुतार, नाट्याचार्य खाडेलकर, भावे, गडकरी, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर, नेमाडे यासारखे मराठी सारस्वत, अशा कितीतरी गुणवानांची ही भूमी आहे. महाराष्ट्राला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. पश्चिमेचा सागर या महाराष्ट्राला जणू आपल्या पितृशाही अंकावर मिरवत आहे. अभेद्य दणकट सह्याद्री मस्तकावर धारण केलेल्या मुकुटात हिरे मानके मिरवावेत तसे अनेक गड, कोट, किल्ले, तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे मिळवतो आहे. एखादा ऐश्वर्यसंपन्न राजा राज्य सुखाने करीत आहे असे सौंदर्य मिरवत तो महाराष्ट्राचा आश्वासक हात पाठीशी ठेवून संरक्षण करीत आहे. सात माळ्याच्या रांगा स्वर्गाला आव्हान देणारी अजिंठा वेरूळची लेणी, घारापूरची लेणी, लोणारचे सरोवर अख्ख्या मानव जातीला आश्चर्याने बोट तोंडात घालायला भाग पाडित आहेत. गोदा, कृष्णा, वैनगंगासारख्या मातृहृदयी पवित्र नद्या तीर्थरूपी ठरलेल्या आहेत. अशा वैभव संपन्नतेचे आपण पायिक आहोत हा अभिमान वेगळाच. माझा महाराष्ट्र अनेक संकट आपत्तींना समर्थपणे तोंड देऊन ताट मानेने उभा आहे. त्याचा कणखर दगडांचा, कोमल हळव्या मनाचा, फुलांचा हा देश आहे. त्याचा वारसा, त्याची संस्कृती, त्याचा अवकाश हा माझा आत्मा आहे. त्याचा अखंडितपणा, त्याची वैभवशालीनता, तळहातावरील नाजूक कोमल पाकळ्यांप्रमाणे प्राणपणाने जपणे ही माझी कर्तव्यच नव्हे तर जबाबदारीही आहे. हे भान आजच्या दिवशी पुन्हा पुन्हा अधोरेखित करायला हवे प्रत्येकाने. माझा महाराष्ट्र चांगदेव काळे यांचे विचार श्रोते हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्सना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.